शिक्षक मित्रो तुम्ही जर पाच सहा दिवसापासून निरीक्षण केला असेल तर स्टुडंट डाटाबेस जे आहे तुम्ही योग्य युजरनेम आणि पासवर्ड देऊनसुद्धा इनव्हॅलिड अशा प्रकारे तुम्हाला येत असेल तर आ, कशा प्रकारे स्टुडंट डाटाबेसमध्ये आपण लॉग इन करायचं आणि आपला डिफॉल्ट पासवर्ड काय आहे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो सुरुवातीला करायचं हे आहे की याचा डिफॉल्ट पासवर्ड जो आहे तो गेस्ट एक दोन तीन तुम्ही जर कीबोर्डचा वापर केला असेल तर अशा प्रकारचे जे साइन्स तुम्हाला दिसतात ते साईन तुम्ही वापरायचे आहेत ठीक आहे हाच याचा डिफॉल्ट पासवर्ड आहे की जो सुरुवातीला या ठिकाणी दिलेला आहे पहा तर आपला जो पासवर्ड आहे पहिला पा, पासवर्ड सिलेक्ट ऑल करून तुम्ही डिलीट करा डिलीट करून या ठिकाणी योग्य कॅप्चा जो आहे तो कॅपचा या ठिकाणी टाका त्यानंतर तुम्हाला पुढच्या स्क्रीनवरती गेल्यानंतर काय दिसेल ही मी तुम्हाला दाखवणार आहे तर ती स्क्रीन येईपर्यंत मित्रांनो जर तुम्ही ज्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा करा व्हिडिओला लाईक ला करा कारण अशा प्रकारच्या नवीन नवीन ट्रिक जे आहे शिक्षकांच्या संदर्भात मी या चॅनलवरती घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशा प्रकारे तुम्हाला एक नवीन विंडो दिसेल तुमचा यूडाएस कोड असेल ठीक आहे तुमचा डिफॉल्ट पासवर्ड जो आहे की जो पासवर्ड तुम्हाला मी या अगोदर स्क्रीनवर दाखवलेला होता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तो जो पासवर्ड आहे डिफॉल्ट पास पासवर्ड देईल आणि तो पासवर्ड घेऊन तुम्ही तुमच्या शाळेचं जे लॉग इन आहे स्टुडंट डाटाबेसमधलं ते आपलं पहिल्यासारखं तुम्ही करू शकता तर हा आपला डिफॉल्ट पासवर्ड आहे हा डिफॉल्ट पासवर्ड तुम्ही कॉपी करून घेऊ शकता डिस्क्रिप्शनमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन आणि अशा प्रकारे ठीक आहे तुमचा पासवर्ड जो आहे तो अपडेट सक्सेसफुली अपडेट होईल आणि या ठिकाणी पुन्हा तुम्ही जो नवीन पासवर्ड दिलेला आहे यानंतरच्या विंडोमध्ये तो पासवर्ड तुम्ही यूज करायचा आहे आणि जो आपला कॅप्चा आहे या कॅपच्याच्या सहाय्यानं तुम्ही मित्रांनो या ठिकाणी लॉग इन करायचा आहे ठी तर मी या ठिकाणी कॅप्चर जो आहे तो इन्सर्ट करतो कॅपच्या इन्सर्ट केल्यानंतर थोड्या वेळ तुम्हाला एक असा एक प्रोग्रेस बार दिसेल आणि या प्रोग्रेस बार मध्ये तुम्हाला प्रोग्रेस बार पूर्ण झाल्यानंतर तुमच्या शाळेचं लॉग इन मित्रांनो होणार आहे तर तुमचं लॉग इन जर झालं असेल थाल, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि आपल्या शिक्षक बांधवामध्येही शेअर करा मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार